नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड चैप्टर पैरेलल लाइन्स एंड ट्रांसवर्सल सुरुवात केली आहे। आपण आधी कोणत्याही दोन लाइन्सच्या ट्रांसवर्सल मुळे होणारे टाइप्स ऑफ एंगल्स जसे करस्पॉन्डिंग एंगल्स, अल्टरनेट एंगल्स एंड इंटीरियर एंगल्स हे आपण शिकलो, समजून घेतले। आज आपण दोन पैरेलल लाइन्सच्या ट्रांसवर्सल मुळे होणारे हे टाइप्स ऑफ एंगल्स कसे आहेत, त्यांचे मेजर कसे आहेत हे आपण प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीद्वारे पाहणार आहोत। प्रथम आहे हे दोन पॅरलल लाइन्स आहेत आणि त्याची ही ट्रान्सवर्सल आहे। ही ट्रान्सवर्सल दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते। इथे मी नंबर्स लिहिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 अँगल्स फॉर्म होत आहेत। त्यापैकी नंबर 4 आणि 8 हे जे मी दाखवले आहेत ही कोणत्या टाइपचे पेअर आहे, बरोबर करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे। आणि ही करस्पॉन्डिंग अँगल पेअर मेजरनी कशी आहे ते आपण प्रत्यक्ष बघूया। इथे दोन लाइन्स पॅरलल दाखवलेले आहेत आणि ही ट्रान्सवर्सल आहे। या ट्रान्सवर्सलमुळे एकूण किती अँगल्स फॉर्म झालेले आहेत, हे 4 आणि हे 4, टोटल 8 अँगल्स फॉर्म झालेले आहेत। त्यापैकी ही एक पेअर मी दाखवलेली आहे 4 आणि 8, हे कोणत्या टाइपची पेअर आहे, बरोबर करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे। आणि ह्या करस्पॉन्डिंग अँगल्सचं मेजर आपण प्रत्यक्ष बघूया। बघा नंबर 4 मेजर आणि नंबर 8 मेजर दोन्ही इक्वल आहेत, येस, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल पेअर कॉन्ग्रुएंट आहे। आता नंबर 4 वर्टिकली अपोजिट अँगल, 4 वर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे, 2 आहे। त्याचं मेजर बघा सेम आहे कारण वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। तसं नंबर 8 वर्टिकली अपोजिट अँगल 6 आहे, तोही कॉन्ग्रुएंट आहे। मग नंबर 2 आणि नंबर 6 ही कोणत्या टाइपची पेअर आहे, येस करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे, ही सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे। आता आपण उरलेल्या दोन पेअर्स बघूया। नंबर 1 मेजर आणि नंबर 3 मेजर इक्वल असणार आहे कारण ते वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत। तसेच नंबर 1 मेजर जे आहे ते नंबर 5 मेजर एवढं आहे का, येस, म्हणजे 1 आणि 5 नंबर हे इक्वल मेजर्स आहेत पण ही करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे म्हणून ती पेअर कशी आहे, कॉन्ग्रुएंट आहे। नंबर 3 आणि 7 बघूया। नंबर 3 आणि नंबर 7 हे सुद्धा इक्वल मेजरचे आहे। म्हणजेच यावरून तुम्हाला दिसून आलं की दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सवर्सलमुळे होणारे 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला दिसून आलं। आता आपण सेकंड ऍक्टिव्हिटी बघणार आहोत। यामध्ये येलो कलरचे अँगल्स दाखवलेले आहेत, हे कोणत्या टाइपचे अँगल्स आहेत, येस अल्टरनेट अँगल्स आहेत। आणि हे दोन लाईन्सच्या आतील अँगल्स आहेत म्हणून ह्याला काय म्हणायचं, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स। आता ह्याचं मेजर कसं आहे ते आपण प्रत्यक्ष बघूया। हा जो अँगल आहे त्याच मेजरचा हा मेजर आहे का, येस इक्वल मेजर्स आहे, म्हणजेच अल्टरनेट पेअर्स कशी आहे, कॉन्ग्रुएंट आहे। इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ही एकच पेअर दाखवली। दुसरी पेअर आपण बघूया, हे दुसरी पेअर आहे, त्याचंच मेजर ह्याच्या बरोबरीने आहे का, येस, म्हणजे अल्टरनेट अँगल्सची दुसरी पेअर सुद्धा कशी आहे, कॉन्ग्रुएंट आहे। म्हणजेच दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सवर्सलमुळे होणारे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे आपण पाहिलं। आता आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स पाहणार आहोत। ही आहे पेअर ऑफ एक्सटेरियर अँगल्स। आता ही पेअर कॉन्ग्रुएंट आहे का, सेम मेजरचे अँगल्स आहे का ते आपण बघूया। हा अँगलचं मेजर बघा आणि ह्या अँगलचं मेजर बघूया, दोन्ही सेम आहे, येस, म्हणजेच पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज टू लाईन्स आर पॅरलल। आपण
अपन दुसरी पेयर बघूया, एक्सटेरियर अल्टरनेट एंगल्स. दुसरी पेयर आहे त्याच्याशी एक्सटेरियर अल्टरनेट असणारा अँगल कोणता आहे इकडे? हाय, दोघांचं मेजर सेम आहे. येस, दोघांचंही मेजर सेम आहे. म्हणजेच एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज टू लाईन्स आर पॅरलल. आता आपण इंटेरियर अँगल्स बघूया. ही आहे पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. इथे इंटेरियर पेअर्स आपल्याला अँगल्स हा दिसतोय 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे हा ऑप्टिस अँगल आहे आणि हा अक्यूट अँगल आहे, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट नाही हे आपल्याला दिसून येतं. बरं, त्यांच्या मेजरची सम करून बघायची, तर ती कशी बघणार आहोत? आता इथे हा जो अँगल आहे ऑरेंज कलरचा, त्याचं मेजर बघा आणि ह्याचं मेजर सेम आहे. का बरं सेम आहे? कारण अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे आत्ता आपण ऍक्टिव्हिटीद्वारे पाहिले आहे. म्हणजेच हे दोन अँगल्स कसे आहे? अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणून. पण आता हा जो स्काय ब्ल्यू कलरचा आहे आणि हा ऑरेंज कलरचा आहे, हे दोन्ही एकाच लाईनवर आलेले आहेत, म्हणजे हे लिनियर पेअर अँगल्स आहेत आणि ह्या लिनियर पेअर अँगलची सम 180 डिग्री असते. म्हणजेच हा अँगल, म्हणजेच हा अँगल आहे बरोबर, म्हणजे ह्या दोन्ही इंटेरियर अँगल्सची सम कशी आहे? 180 डिग्री आहे. म्हणजेच इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. का बरं सप्लिमेंटरी आहे? कारण टू लाईन्स कसे आहेत? पॅरेलल आहेत म्हणून. म्हणजेच इफ टू लाईन्स आर पॅरेलल अँड देर इज अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्टिंग टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, देन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज सप्लिमेंटरी. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेलल लाईन्स अँड अ ट्रान्सवर्सल आत्ता आपण पाहिलं, तसे इथे बघूया. लाईन एल इज पॅरेलल टू लाईन एम अँड लाईन एन इज द ट्रान्सवर्सल. देअर आर 8 अँगल्स ए बी सी डी ई एफ जी एच फॉर्म. नाउ व्हाट आर द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स? आत्ता करस्पॉन्डिंग अँगल्स आपण पाहिलेच, पण इथे आपण ह्या नावावरून येणार आहोत. लाईन अँड हे ट्रान्सवर्सल आहे. ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडला असणारे अँगल्स कोणते आहे? ए डी ई एच. त्यापैकी हा अँगल ए जो आहे तो अँगल ई ला कसा आहे? करस्पॉन्डिंग अँगल परफॉर्म करतोय आणि ते दोन्ही इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे, आपण आता पाहिलं. दुसरी पेअर कोणती येणार आहे? तर अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एच. या दोन पेअर्स ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूला झाल्या. दुसऱ्या बाजूच्या पेअर्स पण आपण सांगू शकतोय, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एफ अँड अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल जी. अशा चार पेअर्स करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि पॅरलल लाईन्स मुळे फॉर्म झाले असल्यामुळे ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ई, अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एच, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एफ अँड अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल जी. हे चार पेअर्स कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपण अल्टरनेट अँगल्स बघूया. त्यापैकी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजेच इंटेरियर पार्ट मध्ये असणारे हे अँगल्स आहेत सी डी ई आणि एफ. याच्यामध्ये अल्टरनेट पेअर कशी फॉर्म होते? तर अँगल सी अँड अँगल ई, दिस इज अ पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अँड अँगल डी अँड अँगल एफ, दिस इज ऑल्सो पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. बोथ दिस पेअर्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल ई अँड अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. आता आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स पाहूया, म्हणजे बाहेरच्या अँगल्स असणारे ए बी जी आणि एच ह्याचमध्ये कशी पेअर होते? तर अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल जी अँड अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एच. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल जी अँड अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एच.
म्हणजे ह्या सर्व पेयर्स कशा आहेत, करस्पॉन्डिंग अँगल पेयर्स कॉंग्रुएंट आहेत, अल्टरनेट अँगल्स सुद्धा कॉंग्रुएंट आहेत. आपण इंटेरियर अँगल्स संदर्भात बघूया. इंटेरियर अँगल्स म्हणजेच काय, तर आतील बाजूस असणारे आणि एकाच ट्रान्सवर्सलच्या एकाच बाजूस असणारे अँगल कोणते आहेत, तर अँगल सी अँड अँगल एफ हे ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडला आहेत आणि आतमध्ये आहेत. म्हणून अँगल सी अँड अँगल एफ ही कोणती पेअर आहे, इंटेरियर अँगल्स आहे. आणि इथे दुसऱ्या साईडला असणारी अँगल डी अँड अँगल ई ही एक पेअर आहे. या दोन्ही पेअर्स कशा असतात, तर सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांच्या मेजरची सम ही 180 degree असते. म्हणजेच अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 degree अँड अँगल डी प्लस अँगल इज इक्वल टू 180 degree. म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. यावरून इथे प्रॉपर्टीज लिहिले आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स प्रॉपर्टी, अल्टरनेट अँगल्स प्रॉपर्टी, इंटेरियर अँगल्स प्रॉपर्टी. नाउ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल आर कॉंग्रुएंट. सिमिलरली अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल आर कॉंग्रुएंट. And interior angles formed by two parallel lines and their transversals are supplementary. Means their sum is 180 degree. Now there is a practice set 2.2 based on these properties. Apan baghuya. Ithe pahilas question ahe. MCQ ahe. Multiple choice question ahe. Line M and line N are parallel given. And line P is the transversal. Now this is a pair of interior angles. X and 3x are their measures. Now what is the value of x? Asa vicharlay tumhala. My interior angles kashi astat? Supplementary. Tanchi sum kiti aste? 180 degree. Manje ya doni angle chi sum x plus 3x is equal to kiti asayla paije? 180. Manje 4x barobar kiti zale? 180 degree. Manje x barobar kiti value ali? 45 degree. तर हा पहिला क्वेश्चन आहे. एमसीक्यू मधला सेकंड क्वेश्चन आहे, लाईन ए पॅरेलल लाईन बी अँड दिस इज द ट्रान्सवर्सल. मग आता 4x दिलं इथे आणि इथे किती दिलंय, 2x दिलंय. आपल्याला माहीत आहे की हा 4x अँगलशी कॉंग्रुएंट असणारा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजेच बाय करस्पॉन्डिंग अँगल्स प्रॉपर्टी दिस अँगल्स मेजर इज ऑल्सो इक्वल टू 4x. नाव 4x अँड 2x बघा, दोन्ही लिनियर पेअर फॉर्म करतायत. म्हणजे दोघांची सम किती असायला हवी, 180 degree. म्हणजे 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 degree. म्हणजे 6x इज इक्वल टू 180 degree. देअरफॉर x इज इक्वल टू 30 degree. आता आपण इथे फोर्थ क्वेश्चन बघतोय. फोर्थ क्वेश्चन मध्ये लाईन ए पॅरेलल लाईन बी इज गिवन, लाईन एल इज द ट्रान्सवर्सल. हा अँगल 105 degree दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला x, y आणि z ची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथे x आणि हा 105 degree बघा बरं, ही कोणती पेअर आहे, करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी x इज इक्वल टू 105 degree. देन 105 degree अँड दिस y हे बघा, हे कोणत्या टाईपचे दोन अँगल्स आहेत बघा, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. देअरफोर y इज इक्वल टू 105 degree बाय एक्सटेरियर अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी. नाउ z 105 degree अँड z, दिस अँगल्स फॉर्म अ लिनियर पेअर. देअर सम इज 180 degree. देअरफोर z प्लस 105 degree इज इक्वल टू 180 degree. z इज इक्वल टू 180 degree मायनस 105 degree. Therefore, z is equal to 75 degree. आता आपण इतका प्रॅक्टिस आहे 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 4 पाहिले. क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 5 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.